नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बऱ्याच जणांच्या रक्तामध्ये गाठी तयार होतात तसेच बऱ्याच जणांची हाडे कमकुवत असतात तसेच बऱ्याच जणांना उच्च रक्तदाब गुडघेदुखी सांधेदुखी दुखी अशा ज्या हाडाचे दुखणे आहेत वारंवार उद्भवत असते त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना विस्मरणाची समस्या उद्भवत असते ज्यांना मधुमेह झालेले आहे त्यांचा मूत्रपिंड व हृदय यावर विपरीत परिणाम होत असतात तसेच रात्री अचानक घाम येणे तसेच बरेच जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय वापरत असतात तसेच आपल्या चेहऱ्यावर सुरकुते येणे किंवा मुरम येणे किंवा च आपली त्वचा जी आहे ती निस्तेच दिसणे तर यासाठी मी सर्वात साधा सोपा उपाय सांगणार आहे फक्त हा उपाय तीन वेळेस करून पहा तीन दिवसामध्ये तुम्हाला फरक नक्की जाणवणार याची मी तुम्हाला खात्री देतो तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन पा सोयाबीनचा चौथा म्हणतात किंवा शाकाहारी माणसाचं शाकाहारी माणसासाठी अतिशय उत्तम प्रकारचं प्रथिने मिळण्याचं साधन म्हणून याला शाका शाकाहारी लोकांचं मटण देखील म्हटलं जातं सहजपणे किराणा दुकानामध्ये उपलब्ध असतं हे आहे सोयाबीन पा सोयाबीन आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करत चला पहा सोयाबीनमध्ये मॅगनीज फॉस्फरस तांबे लोह ओमेगा थ्री फॅटी फॅसि फॅटी ॲसिड मॅग्नेशियम पोटॅशियम अँटीऑक्सिडंट ब आणि बी थ्री बी ट्वेल्व हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात बऱ्याच जणांना वजन कमी करण्याची समस्या असते व अतिरिक्त चरबी वाढलेली असते पण याचा जर तुम्ही आहारात उपयोग केला तर तुमच्या अतिरिक्त चरबी वाढण्यास प्रतिबंध लागतो कारण सोयाबीनमधील आयसोफ्लेवन संयुगामुळे शरीरातील चरबीच्या पेशीचे उत्पादन कमी होते म्हणजे वजन कमी राहण्याच्या दृष्टीने सोयाबीन हे एक अतिउत्तम आहे तर हा उपाय कसा करायचा मी या ठिकाणी सांगणार आहे साध सादर, साधारणतः तुम्हाला हा उपाय संध्याकाळी दिवसा कधी कोण्या वेळेस करू शकता काय करायचं आहे तुम्हाला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचे दोन सोयाबीनच्या वड्या दिसतात या वड्या मिक्स करायच्या आहेत आणि हे तुम्हाला साधारणतः चार तासापर्यंत असं ठेवायचे आहे चार तास ठेवल्यानंतर तुम्हाला याचे सेवन करायचे आहे तर मित्रांनो याच्या सेवनामुळे तुमच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या असू द्या मुरुम असू द्या किंवा तुमच्या केसाविषयीच्या समस्या असू द्या गुडघेदुखी असू द्या सांदी असू द्या त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची हाडे कमकुवत झालेली असतात ती हाडे कमकुवत झालेली हाडे मजबूत करण्यासाठीचा हा एकदम साधा सोपा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त हे चावून चावून खायचं आहे पाय हे चार तास ठेवल्यामुळं काय होतं हे सोयाबीन पूर्णपणे फुगून येतं आणि तुम्हाला काय करायचंय हे पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं आहे आणि फक्त याच तुम्हाला सेवन करायचं आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना हृदयाचा झटका येत असतो किंवा हृदयासंबंधीचे आजार उद्भवत असतात तर त्या आजारापासून मुक्ती किंवा कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी हे एक अतिशय चांगल्या प्रकारचा पदार्थ आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांच्या रक्तामध्ये गाठी होतात गाठी होण्याचं कारण म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे रक्तामध्ये अनेक प्रकारचे आजार होत असतात तर त्या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो बऱ्याच जणांना रात्री घाम येण्याची समस्या असते विशेषतः मेनोपॉजच्या अवस्थेतून वाटचाल करीत असणाऱ्या महिलांना रात्री अचानक उकडू लागते आणि घाम येऊ लागतो ही समस्या सोयाबीनच्या सेवनाने कमी होऊ शकते रात्री घाम येण्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते तसेच पचन संस्थेला अतिशय चांगल्या प्रकारचं हे सोयाबीन आहे त्यामुळे तुमची पचन संस्था व्यवस्थितपणे काम करण्यास भाग पाडते तर हीच पेस्ट जर तुम्ही चेहऱ्यावर लावली किंवा चेहऱ्याला हे जर चोथा तुम्ही चेहऱ्यावरती लावला तर तुमच्या द्या काळे डाग असुद्या पूर्णपणे निघून जात निघून जाण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपली जी नखा असतात ही नखं कमकुवत होत असतात यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण प्रमाण जर कमी पडले तर ही नखे कमकुवत होत असतात तर ही नखे मजबूत करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो तर मित्रांनो मी आशा करतो की मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा